नमस्कार. आज ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी शके 1938 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. 2500 कोटींच्या इफेड्रिन प्रकरणात चित्रपट अभिनेत्री ममता कुलकर्णीचाही सहभाग असल्याचा पोलिसांचा दावा. कळवा रुग्णालयाला डॉक्टरच मिळेनात आणि धरणातील पाणी साठ्यानं तळ गाठल्यानं पाणी काटकसरीनं वापरण्याचं पालकमंत्र्यांचं आवाहन. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणे वार्ता .com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता .com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. पाऊस लांबला असतानाच धरणातील पाणी साठ्यानं तळ गाठला आहे, त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीनं करावा असं आवाहन पालकमंत्र्यांनी केलं आहे. जिल्ह्यातील विविध धरणांमध्ये असलेल्या पाणी साठ्याचा आढावा घेणारी बैठक पालकमंत्र्यांनी बोलावली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, पाटबंधारे विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद, पाणी पुरवठा विभाग अशा संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सध्या धरणांमधील पाणीसाठ्याची माहिती देण्यात आली. 12वी धरणात 10%, आंध्र धरणात 6% पाणीसाठा असून भातसा धरणात 25% पाणीसाठा असला तरी हा सर्व साठा मृतसाठा आहे, त्यामुळे पाणी टंचाईचं संकट जिल्ह्यावर घोंगावत आहे. यंदा जरी चांगल्या पावसाचं भाकीत करण्यात आलं असलं तरी पावसानं ओढ दिली आहे, त्यामुळे येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी अत्यंत काटकसरीनं पाण्याचा वापर करावा असं आवाहन पालकमंत्र्यांनी केलं आहे. वाचाळ नेत्यांमुळे भारतीय जनता पक्षाची अनेकदा नाचक्की झाली असतानाही पुन्हा एकदा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा ठाण्यात बरळल्याने नवा वाद उद्भवण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्रात भीषण दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना सिन्हा यांनी काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी भेट घेतलेल्या कलावतीच्या घरी जाऊन भोजन करणं आपणास तसेच पंतप्रधानांना असंभव असल्याचं तारे तोडले आहेत. हा भारतीय जनता पक्षाचा अजेंडा नसून दुसऱ्या कोणाचा तरी अजेंडा आहे, त्यामुळे असले काहीही भारतीय जनता पक्ष करणार नसल्याचं स्पष्ट केलं. सरकारच्या 2 वर्षपूर्तीनिमित्त ठाण्यात आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात केंद्रीय मंत्री बोलत होते. आगामी 1000 दिवसात देशभरातील गावागावात वीज पोहोचविण्याचा संकल्प सोडून पुढील 5 वर्षानंतर केलेल्या विकासाच्या नावाने पुन्हा सत्तेत येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागाकडे न फिरकल्याबाबत केंद्रीय मंत्री सिन्हा यांना छेडलं असता त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पंतप्रधान मुंबईत येऊन गेल्याचा दाखला देत शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं सांगितलं. कलावतीच्या घरी जाऊन भोजन करण्याचं प्रयोजन भारतीय जनता पक्षानं केलेलं नाही किंवा इतरांसारखा आमचा तो अजेंडा देखील नाही. पक्षाकडून अशी कृती संभव नसून कदापिही होणार नाही असा प्रतिवाद केल्याने भारतीय जनता पक्षाचे शेतकरी प्रेम बेगडी असल्याचं उघड झालंय. ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयासाठी डॉक्टरच मिळेनासे झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णांवर कसे बसे उपचार होत असले तरी मृतदेहाच्या शवविच्छेदनासाठी डॉक्टरच उपलब्ध नसल्याने मृतदेह अन्यत्र न्यावे लागत असल्याची बाब काल स्थायी समितीच्या बैठकीत समोर आली. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शवविच्छेदनासाठी डॉक्टर उपलब्ध नसतात असा मुद्दा शिवसेनेचे सदस्य उमेश पाटील यांनी स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित केला. या रुग्णालयात दूरवरून रुग्ण येतात तेव्हा उपचार कसे बसे होतात, पण शवविच्छेदनासाठी एखादा मृतदेह नेला असता तेथून दुसरीकडे अथवा जिल्हा रुग्णालयात पाठवले जाते असा आरोप पाटील यांनी केला. यावर बोलताना प्रभारी आयुक्त अशोक रणखाम यांनी सांगितले की कळवा रुग्णालयात रिक्त असलेली पदे त्वरित भरण्याबरोबरच सकाळी 9 ते रात्री 10 या वेळेत या रुग्णालयातील सर्व मृतदेहांचे उपस्थित डॉक्टरांनी शवविच्छेदन करणे गरजेचे आहे असे स्पष्ट आदेश रणखाम यांनी दिले आहेत.
इमारतीच्या बांधकामाबाबत महापालिकेकडे तक्रार करून अडथळा न आणण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाकडून 5 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी नगरसेवक लॉरेन्स डिसोजा यांच्या विरोधात कापूर बावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कापूर बावडीजवळ बेचर पटेल या बांधकाम व्यावसायिकाकडून मंगलेश्वर हाईट्स इमारतीचे बांधकाम सुरू होते. त्यावेळी सेनेचे लॉरेन्स डिसोजा हे त्या भागाचे नगरसेवक असल्याने त्यांनी ठाणे महापालिकेकडे तक्रार करून इमारतीचे बांधकाम रोखण्याची धमकी दिली होती. त्यासाठी 45 लाख रुपयांची मागणी केली. पुढील काळात डिसोजा यांचे नगरसेवक पद जात पडताळणी प्रकरणात बाद ठरले. त्यानंतर या तक्रारीबाबत 2 पंचांसमक्ष लाचलुचपत विभागाच्या मुंबई युनिटने पडताळणी केली असता लाचेची मागणी केलेल्यापैकी पहिला हप्ता म्हणून 5 लाख रुपये स्वीकारल्याचे मान्य केले. या प्रकरणी पटेल यांच्या तक्रारीवरून कापूर बावडी पोलीस ठाण्यात लॉरेन्स डिसोजा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. उडता पंजाब या हिंदी चित्रपटावरून आरोप प्रत्यारोप सुरूच असताना केंद्रीय मंत्रीही यावरून उखडल्या. पंजाबमध्ये नशेचे हे बीज काँग्रेसनंच पेरलं असून राहुल गांधींचा पंजाबला बदनाम करण्याचा कट आहे. पंजाब पाकिस्तानच्या सीमेलगत असून यापूर्वी 10 वर्ष काँग्रेसची राजवट असताना सीमा सुरक्षा दल काय करीत होते असा उफराटा सवाल केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी केला. काल मोदी सरकारच्या 2 वर्षपूर्तीनिमित्त आयोजित वार्तालापामध्ये त्या बोलत होत्या. पंजाबमध्ये ड्रग्जची समस्या अधिक असून चित्रपट सेन्सॉर करून ही समस्या संपणार नाही या राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा समाचार केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी घेतला. काँग्रेसची ही अफवा असून पंजाबला नाहक बदनाम करण्याचा कट आहे. तब्बल 550 किलोमीटरची सीमा पाकिस्तानला लागली असून इथली शेते पाक सीमेला खेटली आहेत. या सीमेची सुरक्षेची जबाबदारी असणारे सीमा सुरक्षा दल 10 वर्षांच्या काँग्रेस राजवटीत काय करीत होते. मात्र आता भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्याने सर्व ड्रग्ज सीमेवरच रोखून धरले आहेत. पंजाब पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 7,000 जणांना अटक केली आहे तर शेजारच्या राज्यांमध्ये केवळ 400 लोकांनाच अटक झाली असे गणित मांडून कौर यांनी उडता पंजाबसाठी कुणी पैसे लावले याची सर्वांना जाण असल्याचं म्हटलं आहे. ठाणे पोलिसांनी पकडलेल्या बहुचर्चित 2,500 कोटीच्या इफेड्रीन प्रकरणात सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री ममता कुलकर्णी हिचंही नाव पुढे आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी काही पुरावे सादर केले आहेत. अमेरिकेच्या ड्रग इन्फोर्समेंट एजन्सीनं याबाबत ठाणे पोलिसांना पुरावे सादर केले आहेत. यामुळे आता या प्रकरणात ममता कुलकर्णीचंही नाव आरोपी म्हणून पुढे आलं आहे. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. ठाणे पोलिसांनी इफेड्रीन प्रकरणात अटक केलेल्या सागर पोवळे, मयुरेश सुगदरे, धानेश्वर स्वामी आणि राजेंद्र डमरी यांच्या विरोधात दोषारोप पत्र दाखल केलं आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासात काही नवीन माहिती उपलब्ध झाली आहे. 8 जूनला केनियामध्ये या प्रकरणातील मुख्य आरोपी विकी गोस्वामी यांनी बोलावलेल्या बैठकीत एव्हॉन लाईफ सायन्सचे संचालक मनोज जैन, ममता कुलकर्णी, विकीचा भागीदार डॉक्टर अब्दुल्ला, त्याचे 2 सहकारी आणि किशोर राठोड तसंच जयमुखी उपस्थित होते. या बैठकीमध्ये सोलापूरमध्ये असणारा इफेड्रीनचा साठा डॉक्टर अब्दुल्लांच्या कंपनीच्या नावे केनियाला पाठवायचा आणि त्यापासून मेथ इम्फाटामाइन हा अंमली पदार्थ बनवून तो युरोप, अमेरिकेसह जगभरात विक्री करण्याचा आराखडा तयार करण्यात आला होता. मेथ इम्फाटामाइन हा अंमली पदार्थ $50,000 प्रति किलो दरानं विक्री करून त्यातील नफ्याचा वाटा विकी गोस्वामी आणि अब्दुल्ला यांना 33%,
मनोज जैन आणि पुनीत श्रींगी यांना 33%, तर किशोर राठोड आणि जयमुखी यांना 33% प्रमाणे देण्याचं ठरलं होतं. हा व्यवहार सुरळीतपणे होण्यासाठी मनोज जैन यांनी एव्हॉन कंपनीचे शेअर्स प्रति शेअर 26 रुपये दरानं 11 लाख शेअर्स ममता कुलकर्णीच्या नावे हस्तांतरित करायचे आणि ममता कुलकर्णीला कंपनीचे संचालक बनवायचं ठरवलं असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. एव्हॉन कंपनीतील इफेड्रिन केनियाला पाठवण्याच्या बदल्यात विकी गोस्वामी यानं मनोज जैन यांना हवालामार्फत करोडो रुपये दिल्याचं तपासात उघड झालं आहे. या प्रकरणी आतापर्यंत 10 जणांना अटक झाली असून किशोर राठोड, विकी गोस्वामी, सुशील कुमार, त्याचप्रमाणे ममता कुलकर्णी, डॉक्टर अब्दुल्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधातही सबळ पुरावा मिळाल्याचा दावा ठाणे पोलिसांनी केला आहे.